मला हा मूवी खूप आवडला. मला वाटते मी अजून एक टाइम बघायला पाहिजे. मला मूवी मधले सगळे आवडते. एक नंबर मूवी. महाराष्ट्राची कतरिना कैफ असं म्हणू शकतो आपण. वैदेहीला वैदेही आवडली. वैदेही आवडली. नमस्कार, मी पियुषा. स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये. पुनीत पालन स्टुडिओज निर्मित जग्गू आणि ज्युलियट हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि आज पुण्यामध्ये या मूवीचा प्रीमियर शो होता आणि त्याच निमित्ताने या प्रेक्षकांच्या सर्व काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. हाय, माझं नाव देवश्री आहे आणि मी आज मूवी फर्स्ट टाइम प्रीमियरला आली आणि आय जस्ट लव्ह द फिल्म. आणि मराठीमध्ये असं काही होणं खूप एक अनएक्सपेक्टेड होतं. प्लीज मूवी बघा. थँक्यू. काय सांगाल, कसा वाटला मूवी? अतिशय छान, एकदम भारी आहे. कौटुंबिक सगळ्यांनी मिळून पाहावा असा. आणि त्यामध्ये प्रेम असे काय कथा गुंपली आहे की आम्ही दादा आणि वैदेहीतांचं काम एकदम असं रोमॅन्टिक जुळून पण आलेलं आहे. सगळ्यांनी नक्की बघावा की ह्याच्यामध्ये एक आनंद देणारा चित्रपट आहे. गाणं कुठलं आवडलं? गाणं खरं सांगायचं तर सगळेच अजून आहे, असे बीट्स पकडलेत. प्रत्येक माणूस तुम्ही बघताय की गाणं गुणगुणताना जाताना दिसतो. महेश लिमये सरांची पिक्चरायझेशन आहे, एक्सलंट आहे. मराठीमधला पहिला प्रयोग आहे. थिएरेटिक थिएटरचा हा एक्सपिरियन्स आहे. घरी पाहण्याचा मूवी नाही, प्रत्येकाने थिएटरमध्ये बघावा. एक्सलंट मूवी, एकदम छान आहे. कॉमेडी आहे. थिएटरमध्ये येऊन सर्वांनी एकदा तरी बघावं. दोघांची कॉमेडी आणि सीन आपण म्हणजे पिक्चर जो आहे हा फॅमिली सोबत आपण पाहू शकतो. मला हा मूवी खूप आवडला. मला वाटते मी अजून एक टाइम बघायला पाहिजे. गाणं कुठलं आवडलं? मला मूवी मधले सगळे आवडले. माझं नाव मेधा देवस्थळी आणि मला सिनेमा खूप आवडला. एकूणच सगळी भट्टी छान जमली आहे. इट्स कॉमेडी लव्ह स्टोरी आणि मी एन्जॉयड इट थरली. स्टोरी खूपच युनिक होती, खूप छान वाटलं. आणि पहिल्यांदाच मराठीमध्ये असं काहीतरी वेगळं बघायला मिळालं, सो मजा आली. दोघही खूप एन्जॉय, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि एक्स्पेशली गाणी इतकी छान आहेत, खूप मस्त मूवी. स्टोरीबद्दल काय? स्टोरी खूप छान आहे, वेगळी आहे स्टोरी खूप. आणि पुलन म्हणजे कसा वेळ गेला कळला नाही. थँक्यू. खूप छान होतं, एकही मिनिट वेस्ट गेला नाही किंवा बोर झालं नाही. खूप छान होता, चांगला होता. म्युझिक वॉज एक्सलेंट, गाणी पण खूप चांगली लिहिलेली आणि स्टोरी लाईन पण खूप चांगली होती. पिक्चर खूप अप्रतिम आहे. मला खूप गाणी पण खूप आवडली आणि अमेयचं काम मला खूप आवडलं. महेश दादांनी पण खूप छान काम केलंय. खूप मस्त शाली अँड मूवी वॉज गुड. रोमॅन्टिक होती, ऍक्च्युली छान होती. थँक्यू. एकदम सुंदर पिक्चर आणि खूप आवडला मला. आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना नक्की सांगू बघायला. खूप छान होता, दोघांची ऍक्टिंग खूप छान वाटली. धमाल होती, कॉमेडी होती, मस्त गाणी होती. स्टोरी पण खूप छान होती. पार्ट टू चा जर असेल तर त्याची वाट बघतोय आम्ही. नाही, दोघेही सेम, दोघांची छान ऍक्टिंग. महाराष्ट्राची कतरिना कैफ असं म्हणू शकतो आपण वैदेहीला. एक नंबर मूवी. मला सॉंग्स खूप आवडलं. अमेझिंग. अतुलचा आवाज म्हणजे खरंच खूप छान. अतुल सरांचा गाणी मस्त आहेत, खूप छान. दोघांचं एक काम आवडते, छान आहे. स्टोरी पण छान असते, खूप छान. गाणी तर एक नंबर. छान, खूप छान वाटला. आणि वैदईचं काम आणि अमेय वाघचं काम खूपच छान आहे. खूपच छान, खूपच छान. गाणी खूप छान आहेत. सगळ्यात सगळ्यात चांगलं आहे. वैदेही आवडली. खूप सक्सेस मिळणार. खूप सिनेमा खूप चांगला आहे. अँड व्हॉट इज द मॉरल ऑफ दिट? मॉरल जे आहे ना, मॉरल की माणसाने एकटेपणाने जगू नये. मॉरल आणि सगळ्या जनरेशनला उपयोगाचा आहे हा. सगळ्या जनरेशनला चांगला म्हणजे चांगल्यापैकी मार्केट मिळणार. खूप गुड, गुड. सुंदर होता, आवडला. स्टोरी वगैरे खूप छान होती. अमे आणि वैदे ही दोघांची पण ऍक्टिंग खूप सुंदर होती. मोठ माझ फोटो लाव वर डिंगला.